मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। तुम्ही म्हणाल हे काय चालू केलं लेलेंनी, काय एक संगीताचा कार्यक्रम वगैरे करतात की? नाही, तसं काही नाही आहे। ह्या वेळेला बॅकपॅकिंगचा व्हिडिओ मी करत नाही आहे, मी माझ्या प्रवासाची कहाणी तुमच्यासमोर सादर करतो या व्हिडिओतनं, कारण हा वर्ल्ड कप कव्हर करायला आता बॅकपॅक करून मी निघालेलो आहे। भारतीय संघाचे जे 9 सामने आहेत साखळीमधले, ते 9 सिटीजमध्ये होत आहेत। आणि खरंच तुम्हाला सांगतो, मुंबई ते कलकत्ता आणि चेन्नई ते धर्मशाला, अख्खा भारत उभा आडवा हा मला पिंजून काढायला लागणार आहे आणि खूप मजा येणार आहे। जो पहिला सामना आहे तेव्हापासूनच मी तुम्हाला सांगतो की माझा प्रवास कसा असणार आहे, अमेझिंग जर्नी असणार आहे ही, आणि त्याचं प्लॅनिंग खूप अगोदर केलं आहे, म्हणून निदान सगळे बुकिंग तरी झालेली आहेत, नाहीतर आत्ता जे जागे झालेले आहेत त्यांचे हाल होणार आहेत, कारण ना विमानाची तिकीटं मिळत आहेत ना बसची तिकीटं मिळत आहेत, ट्रेनचं तर सगळं बुकिंग ऑलरेडी फुल झालेलं आहे। सुरुवात होणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याने, जो सामना आहे चेन्नईला आहे। मला ही एकच संधी होती की सुरुवात मी कूक म्हणजे रेल्वेनी करू शकतो, त्यामुळे पुणे टू चेन्नई प्रवास हा मस्तपैकी वाटेत इडली बिडली खात मी ट्रेननी करणार आहे, त्यामुळे पुणे टू चेन्नई ट्रेननी जाणार। दुसरा जो सामना आहे तो आपला अफगाणिस्तान विरुद्ध आहे, अगदीच जवळ आहे, चेन्नईहून दिल्ली, त्यामुळे विमानाने उडणार दिल्लीला, दिल्लीला तो सामना कव्हर करणार आणि त्याच्यानंतर परत एकदा ट्रेनमध्ये बसणार आणि दिल्लीहून मी अहमदाबादला येणार। अहमदाबादला हे सगळे प्रवासाचं प्लॅनिंग मी एवढ्याकरता करू शकलो, ट्रेनचं मी म्हणतो आहे, कारण जो प्रॅक्टिस डे असतो त्याच्या दिवशी तुम्हाला पत्रकार म्हणून हजर राहायला लागतं, प्रिव्ह्यूची प्रेस कॉन्फरन्स करायला लागते, त्याचा रिपोर्ट करायला लागतो। जो ट्रॅव्हल डे असतो, ज्या दिवशी संघ प्रवास करत असतो, त्या दिवशी कुठलीही ॲक्टिव्हिटी नसते, कुठलंही प्रेस इंटरॅक्शन नसतं, त्यामुळे तो दिवस तुम्हाला हाताशी असतो ट्रॅव्हल करण्यासाठी। मग तुम्ही रांगत जा, लोळत जा, विमानाने जा, आगगाडीने जा, नाहीतर तुम्ही बसनी जा। त्यामुळे हा जो पुढचा प्रवास आहे दिल्ली टू अहमदाबाद, हा मी परत एकदा ट्रेननी करणार आहे। त्याच्यानंतर परत एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तिथला कव्हर केला, फटाका मॅच, एकदम फटाका मॅच, आणि ती सुद्धा कुठे? नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, भव्य दिव्य स्टेडियम, खचाखच भरलेलं स्टेडियम, तिथं ती मॅच कव्हर करणार आणि त्याच्यानंतर अहमदाबादहून पुण्याला परत एकदा मी ट्रेननी येणार आहे, कारण त्या मानाने हा प्रवास कमी आहे, त्यामुळे अहमदाबाद टू पुणे परत एकदा मी ट्रेननी येणार। मग पुण्यामध्ये महत्त्वाची मॅच असणार, ती म्हणजे भारत विरुद्ध बांगलादेश, त्यामुळे एकदा 3 मॅचेस कव्हर केल्या की परत मला 2 दिवस का होईना घरी येता येणार आहे, थोडीशी विश्रांती घेता येणार आहे, भारत विरुद्ध बांगलादेश मॅचचा आनंद घेता येणार आहे, परंतु नंतरचा प्रवास मजेदार असणार आहे, कारण भारतीय संघ त्याच्यानंतर ट्रॅव्हल करणार आहे धर्मशालाला, एकदम हिमालयात, आणि त्याच्यासाठी माझं बुकिंग मी असं केलेलं आहे की मी पुण्याहून दिल्लीला विमानाने जाणार आणि त्याच्यानंतर दिल्लीहून बस पकडणार आणि बसनी मी दिल्ली टू धर्मशाला प्रवास करणार आहे। निसर्गाच्या कुशीतून, हिमालयाच्या रांगेतनं असं मी धर्मशालाला जाणार आहे, त्यामुळे तो एकच प्रवास जो आहे तो माझा बसचा असणार आहे, दिल्ली ते धर्मशालाचा प्रवास। धर्मशालाहून मी माझा मित्र जो आहे त्याच्यासोबत मी येणार आहे चंदीगडला बाय रोड, म्हणजे कार एक हायर करणार आणि धर्मशाला टू चंदीगड हे मी शांतपणे कारनी येणार, 4-5 तासाचा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर चंदीगडहून फ्लाईट पकडणार आणि परत पुण्यात येणार आहे, त्यामुळे परत 2 सामने कव्हर करायचे, परत थोडंसं पुण्यामध्ये येणार आहे, कारण ती एकच आठवड्याभराची गॅप आहे, म्हणायला आठवडा कारण नंतर ॲक्टिव्हिटी परत चालू होते, एका जागी बसून चालत नाही, कारण जो पुढचा सामना असणार आहे तो लखनौला असणार आहे आणि तो सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना, त्यामुळे मी मुंबईला जाणार आणि मुंबईहून मी रिटर्न तिकीट काढलेलं आहे लखनौचं। लखनौला मी पहिल्यांदाच मोठी मॅच कव्हर करणार आहे, लखनौला मी खेळाडू म्हणून पूर्वी गेलेलो आहे, जेव्हा मी क्रिकेट खेळायचो त्यावेळेला,
परंतु लखनौला पत्रकार म्हणून मी गेलेलो आहे, त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे. तो प्रवास जो आहे तो मुंबई टू लखनौ रिटर्न तिकीट काढलेला आहे. कशाकरता तुम्हाला सांगतो, कारण नंतरचा सामना हा आपला मुंबईत असणार आहे श्रीलंकेविरुद्ध, त्यामुळे ते विमान प्रवास हा रिटर्न तिकीटनी करणार आणि उडत 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 लखनौहून मी परत एकदा मुंबईमध्ये येणार. आणि मुंबईचा जो हा सामना आहे हा महत्त्वाचा सामना असणार आहे श्रीलंकेविरुद्धचा, आणि तिथनं मी फ्लाय करणार आहे कलकत्त्याला, कारण भारताचा सामना हा साऊथ आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. त्यामुळे लांबलचक प्रवास आहे, जवळजवळ 2.5-3 तास लागतात कलकत्त्याला पोचायला, कारण दुसरं टोक आहे ते भारताचं, वेस्ट कोस्टवरनं आपण डायरेक्ट ईस्ट कोस्टला जातो, त्यामुळे तो सगळा प्रवास हा विमानाने करायचा कलकत्त्याचा भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅचसाठी. त्याच्यानंतर परत एकदा मी कलकत्त्याहून पुण्याला येणार आहे, कारण परत 4-5 दिवसाची गॅप आहे. आणि नंतर शेवटचा साखळी सामना हा बँगलोरला असणार आहे, नेदरलँड्सविरुद्ध असणार आहे, त्यामुळे मी बँगलोरलासुद्धा जाणार आहे. त्यामुळे चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, पुण्यात येणार, धर्मशाला, लखनौ, मुंबई, कलकत्ता आणि बँगलोर अशा 9 सिटीजमध्ये 2-2 पुण्यात येऊन मी या 9 मॅचेस साखळी सामन्याच्या कव्हर करणार आहे. आणि त्याच्यानंतर धमाल असणार आहे सेमीफायनलची. नॉर्मली मी दोन्ही मॅचेस कव्हर करतो, सेमीफायनलच्या दोन्ही मॅचेस मी कव्हर करतो, यावेळेला ते शक्य नाही आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, पहिला सामना सेमीफायनलचा मुंबईमध्ये आणि दुसरा सामना कलकत्त्यामध्ये आहे, त्यामुळे जर का दोन्ही मॅचेस कव्हर करायच्या असल्या तर मुंबई ते कलकत्ता तुम्हाला विमान प्रवासाशिवाय पर्याय नाही. तुम्ही ऑनलाईन जा आणि तुम्हाला लक्षात येईल, ज्या चांगल्या एअरलाईन्स आहेत, ज्या भरवशाच्या एअरलाईन्स आहेत, त्यांचं मुंबई कलकत्ता तिकीट एकदा फक्त बघा. मी सांगत नाही, ज्या वेळेला दुसरी सेमीफायनल आहे त्यावेळेला मुंबई टू कलकत्ता तिकीट काय बघा, मग मी त्या दोन्ही सेमीफायनल करणार नाही आहे. हे जे तुम्हाला आत्ता सांगतो आहे त्याचं कारण तुम्हाला कळेल, शक्य नाही आहे, इतका तो प्रवास महाग आहे. त्यामुळे उपाय काय केला आहे, बँगलोरला शेवटची मॅच आहे भारताची, त्यामुळे बँगलोर टू कलकत्ता असा एक प्रवास करून ठेवलेला आहे, बुकिंग करून ठेवलेलं आहे फ्लाईटचं, आणि दुसरं तिकीट काढलं आहे बँगलोर टू मुंबई. आणि इथं करून थांबता येणार नाही आहे, कारण शेवटचा सामना परत अहमदाबादला आहे, त्यामुळे मुंबईला असू देत किंवा कलकत्त्याला मी असू देत, परत अहमदाबादला जाणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मुंबईहून अहमदाबादचं परत रेल्वेचं तिकीट काढून ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलकत्ता टू अहमदाबाद हे तिकीट भयानक महाग होतं, म्हणून उपाय असा शोधून काढला की कलकत्ता टू लखनौ टू अहमदाबाद हे त्यातल्या त्यात स्वस्त पडलं आहे. त्यामुळे 2 तिकीटं ऑनलाईन तुम्ही जरूर चेक करा, मुंबई टू कलकत्ता पहिली सेमीफायनल झाल्यानंतरचं तिकीट काय आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलकत्ता टू अहमदाबाद पर्यायच नाही तुम्हाला फ्लाईट घेण्यावाचून, आणि ते तिकीट काय आहे मग तुम्हाला कळेल. पत्रकारांना या सगळ्या गोष्टी अगोदर बुकिंग करताना त्रास किती होतो आणि किती त्याच्यात डोकं लढवावं लागतं. मी असा उपाय शोधून काढला की कलकत्त्याहून लखनौला जायचं, 1.5-2 तास लखनौला थांबायचं आणि तिथनं अहमदाबादला यायचं. त्यामुळे जर आम्हाला थोडंसं स्वस्त तिकीट मिळालं आहे, म्हणायला स्वस्त, ॲक्च्युली स्वस्त नाहीच आहे, सगळी तिकीटं भयानक महाग आहेत, विमानाची सगळी तिकीटं भयानक महाग आहेत. त्यामुळे हे सगळं प्लॅनिंग डिक्लेअर केल्यापासून अगोदर केलं, त्यामुळे मॅनेज तरी करता येणार आहे. आणि ह्याच्याबरोबर दरवेळेला प्रत्येक ठिकाणी राहायचं कुठं याचासुद्धा विचार करायला लागला. त्याचं कारण अहमदाबादमध्ये लोकांनी हॉस्पिटलची ट्रीटमेंट बुक करून ठेवली म्हणे. काय लोक करतात, हॉटेलचे रेट्स हे भयानक आहेत, भयानक. म्हणजे मला ते रेट वाचल्यानंतर वाटलं अहो मला रूम ती विकत नाही घ्यायची, मला एक रात्र राहायचं आहे फक्त. त्यामुळे ते सगळं मॅनेज केलं आहे. त्यामुळे असा भारत दर्शनाचा प्रवास मला करायला लागणार आहे. तुम्हाला जर का वाटत असलं पत्रकारांचं आयुष्य म्हणजे मजा आहे आणि हे फ्रीलान्सर म्हणून सगळं माझं मला प्लॅनिंग करायला लागतं हे लक्षात घ्या. फक्त आता इतकी भटकंती केल्याने अनुभव आहे, त्यामुळे हे मॅनेज करता आलं. त्यामुळे आता जे पहिलं गाणं म्हणलं ते तुम्हाला कदाचित कळलं असेल, मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाणा, मुझे चलते जाना है बस चलते जाना. प्रवास चालू होतो आहे, भटकंती चालू होतो आहे, आणि तुमचा पत्रकार म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून, तुमचे कान नाक डोळे घेऊन हा वर्ल्ड कप मी तुमच्यासाठी कव्हर करणार आहे. त्यामुळे हे प्रवास कसा वाटतो आहे तुम्हाला मला सांगा. राहण्याच्या जागा शोधण्यासाठी काय हुलझपट केली आहे याच्याबद्दल मी परत कधीतरी बोलेनच. फक्त हा संवाद चालू राहावा म्हणून माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला संवाद वर्ल्ड कपच्या दरम्यान वाढला पाहिजे, चालू नाही राहिला पाहिजे,
वाढला पाहिजे. वाढतो आहे तो, नक्कीच वाढतो आहे, परंतु तो अजून वाढला पाहिजे. त्यामुळे आता निघतो, कारण बॅग भरायची आहे, चेन्नईला जायचं आहे. खूप